हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्तानं नवीन नाशिक परिसरात शिवभक्तांना लहान थोर व्यक्तींना बाळगोपाळांना तसंच दुर्बल घटकांच्या परिसरातही व्यक्तींना तीनशे एक्क्याण्णव किलो लाडू वाटप करण्यात आलं यानिमित्तानं सर्वांचं तोंड गोंड करण्यात आलं आहे कोरोना परिस्थितीमुळे लाडू वाटप करताना सर्व नियम पाळून पॅकेट तयार करण्यात आले होते असा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणि परिसरातील व्यक्तींना श्रीरामाचं प्रतीक असणारी औषधी तुळस भेट देण्यात आली असा अभिनव उपक्रम एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घेण्यात आला या उपक्रमाबद्दल परिसरातील व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे श्री कैलास चुंबळे यांच्या कल्पक योजनेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर शिवाजी अप्पा चुंबळे बबनराव नाना घोलप सीमाताई हिरे नानासाहेब महाले वसंत भाऊ गीते दीपक बडगुजर ऋतुराज पांडे कल्पनाताई चुंबळे कल्पनाताई पांडे गोविंदभाऊ सचिन भाऊ मराठे सिडकोचे प्रशासक ठाकूर साहेब बाळासाहेब दराडे केशव तात्या पोरजे प्रवीण तिदमे राजेंद्र महाले नवीन नाशिकमधील मोठ्या प्रमाणात परिसरातील ज्येष्ठ नागरिक वर्ग उपस्थित होते तसंच लेखानगर येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं रिपीट यावेळी कैलास बापू चुंभे विलासभाऊ चुंभे विजय रामा चुंभे शेठ मालपानी संतोष गणोरे सचिन कुलकर्णी राजाभाऊ खांबेकर चंदेश पाटील बंडू शिंपी अतुल वंजारी रमेश घुले योगेश चव्हाण वैष्णू वारगसे संदीप वाजे अभय मुळे राधे शेठ रवींद्र पाटील दत्ताकाका पाटील श्यामकुमार साबळे सिडकोमधील सभापती खोडेसाहेब <स्था> यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते वेदनीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे नाशिक